नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका वर्गे. आज आपण चर्चा करणार आहोत प्रेग्नन्सी मध्ये अंगावरून जे पांढरे जातं हे नॉर्मल आहे की अबनॉर्मल. आता लक्षात घ्या की प्रेग्नन्सी मध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन्ही हार्मोन्सची पातळी ही वाढलेली असते आणि त्यामुळे शरीराकडून त्या स्त्रीच्या एक डिफेन्स मेकॅनिझम मध्ये एक स्त्रावला जातो. तर याची कोणती कोणती कारण आहेत ते आपण बघूया. की जसं की आपण म्हणलं की पहिलं कारण आहे की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यांच्याकडून यांच्यामुळे शरीराकडून जो स्त्राव स्त्रवतो, कारण सर्वायकल आणि वजायनल ग्लँड ज्या आहेत म्हणजे या भागामध्ये ज्या काही ग्लँड आहेत याच्यावर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यांचा इफेक्ट होतो आणि त्यामुळे त्या ग्लँड कडून एक प्रकारचा जो स्त्राव आहे हा स्त्रवला जातो आणि तो म्हणजेच हा व्हाईट डिस्चार्ज किंवा आपण म्हणूया ल्युकोरिया. दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे की जसं की प्रेग्नन्सी राहिलेली आहे त्या स्त्रीला आणि त्यानंतर बाळाचं वजन हे प्रत्येक महिन्याला हे वाढत जाणार आहे आणि त्या बाळाच्या वाढलेल्या वजनामुळे युटेरसवर एक प्रकारचं प्रेशर निर्माण होतं आणि त्यामुळे सुद्धा त्या स्त्रीच्या शरीराकडून डिफेन्स मेकॅनिझम मध्ये एक स्त्राव स्त्रवला जातो, तो म्हणजेच हा व्हाईट डिस्चार्ज किंवा ल्युकोरिया. आणि तिसरं कारण आहे की पूर्ण शरीराचं लक्ष हे प्रेग्नन्सी कंटिन्यू करण्याकडे असतं, म्हणून ओटीपोटामध्ये एस्पेशली युटरस आणि वजायना या भागामधला जो काही रक्त पुरवठा आहे, ब्लड सप्लाय आहे, हा वाढला जातो आणि त्यामुळे सुद्धा शरीराकडून एक प्रकारचा स्त्राव स्त्रवला जातो, तोच म्हणजे व्हाईट डिस्चार्ज. आता लक्षात घ्या की हा जो व्हाईट डिस्चार्ज आहे हा एस्पेशली त्या स्त्रीला काही सुरुवातीच्या महिन्यांमध्ये असतो, तर काही स्त्रियांमध्ये आम्ही बघतो की पूर्ण डिलिव्हरी होईपर्यंत त्या स्त्रीला हा एक ओलसरपणा हा योनी मार्गामध्ये जाणवतो. परंतु हा जो व्हाईट डिस्चार्ज आहे हा नॉर्मल आहे का की अबनॉर्मल, तर हा नॉर्मल आहे. कारण हा जोपर्यंत सिक्रेट होतोय तर त्याचं काम काय आहे की बाहेरून येणारं कोणतंही इन्फेक्शन हे तिथेच अडवणं, ना योनी मार्गाच्या स्टार्टिंगलाच की ते पुन्हा युटरस पर्यंत आणि गर्भाशयापर्यंत बाळापर्यंत ते इन्फेक्शन पोचू न देणं. त्यामुळं हा एक प्रकारचं बॅरियरचं काम करतो की कोणत्याही बाहेरून येणारं जे इन्फेक्शन आहे हे गर्भाशयाच्या पिशवीपर्यंत पोचून देत नाही. नॉर्मली हा जर होत असेल तर तो क्लिअर व्हाईट कलरचा असतो, नॉन स्टिकी असतो, त्याचे डाग पडत नाहीत, इझिली वॉश होतात, त्याला कोणत्याही प्रकारचा स्मेल नसतो आणि हा होत असताना कोणत्याही प्रकारच्या त्या स्त्रीला वेदना जाणवत नाहीत. तर या प्रकारचे जर लक्षण असतील तर हा तुम्हाला जो होणार आहे हा नॉर्मल ल्युकोरिया आहे. याच्यामध्ये काही घाबरण्यासारखं नाही. हा जर होत असेल तर तुम्ही कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे, तर त्या तुम्ही ज्या पॅन्ट यूज करतायत त्या एस्पेशली कॉटनच्या यूज करा, पॅन्ट लायनर यूज करू शकता. अंडर गारमेंट हे दिवसातून 2 ते 3 वेळा चेंज करणं हे गरजेचं आहे की जेणेकरून हायजीन महत्वाची आहे. तसेच अंडर गारमेंट वॉश करत असताना डेटॉलचा किंवा कोणत्याही प्रकारच्या अँटीसेप्टिक जे काही सोल्युशन्स आहेत वॉशिंगसाठीचे तर त्याचा उपयोग करा. प्रॉपरली अंडर गारमेंट हे उन्हामध्ये वाळवणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही हे जर वापरले, ओलसर कपडे वापरले, तर हे एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन वाढवायला मदत करतं. आणि एस्पेशली एक महत्वाचं आहे की आम्हाला फार कॉमनली विचारलं जातं की जर व्हाईट डिस्चार्ज होतोय तर कोणत्याही प्रकारचे जे व्हजायनल वॉश आहेत तर हे आम्ही प्रेग्नन्सीमध्ये वापरायचे का, तर नाही. याच्यामुळे काय होतं, बॅक्टेरियल फ्लोरा हा तुमचा डिस्टर्ब होतो आणि त्यामुळे हे इन्फेक्शन वाढायचे चान्सेस आहेत. त्यामुळे शक्यतो तुम्ही हे अवॉइड करा. आता आपण जसं नॉर्मल बघितलं तसंच आपण बघूया की अबनॉर्मल व्हाईट डिस्चार्ज हा प्रेग्नन्सीमध्ये कसा ओळखायचा. जसं बघितलं की नॉर्मल हा क्लिअर कलर ट्रान्सपरंट असतो, परंतु जो अबनॉर्मल आहे याचा कलर हा तुम्हाला थोडासा येलोइश किंवा ग्रीनिश सुद्धा जाणवू शकतो. स्टिकी असतो, कर्ड लाईक असतो, स्लिपरी असतो, तसंच मेन म्हणजे महत्वाचं एक त्याला एक प्रकारचा उग्र असा वास असतो आणि त्याचबरोबर तिथे इचिंगही असतं आणि रेडनेसही असते. खाज हा पेशंट सांगतच असतो. त्यामुळे हे जर होत असेल तर हा तुमच्या जो व्हाईट डिस्चार्ज आहे हा अबनॉर्मल कडे जातोय आणि अशा कंडिशन मध्ये तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या स्त्रीरोग तज्ञांना किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टर्सला कन्सल्ट करणं हे गरजेचं. आता आपण बघूया की जर व्हाईट डिस्चार्ज प्रेग्नन्सीमध्ये होतोय तर अशी कोणती होमिओपॅथिक औषधं आहेत की तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये घेऊ शकता, कोणत्याही प्रकारचं अँटीबायोटिक हे प्रेग्नन्सीमध्ये अवॉइड करणं हे केव्हाही चांगलं. होमिओपॅथीमध्ये अशी काही औषधं आहेत की जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर याच्यावर फरक जाणवेल आणि ती पूर्ण प्रेग्नन्सी किंवा कंटिन्यू करायची गरज नाहीये, ते तुम्हाला लवकर इफेक्ट जाणवतील. तर ती अशी कोणती औषधं आहेत, तर कॉल्चिकम,
कालिका, क्रिओसोल, सबायना, सेपिया ही जी काही औषधं आहेत ती तुम्ही प्रेग्नन्सी मध्ये घेऊ शकता, परंतु तुम्ही तुमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेतलं तर केव्हाही बेटर. ही औषधं घेत असताना मिनिमम पोटेन्सी मध्ये घ्यायची आहेत. मिनिमम पोटेन्सी ही 30 पोटेन्सी आहे, ठीक आहे. दिवसातून तुम्ही दोन वेळा ही औषधांचा डोस हा सकाळी आणि संध्याकाळी घेऊ शकता. होमिओपॅथी बाबत अधिक माहितीसाठी तसेच तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी होमिओपॅथी चॅनल हे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा.